महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातली चर्चा फिसकटल्यामध्ये जमा झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काही वेळापूर्वीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावरती राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बातमी त्यांच्या तोंडून निघून गेलेली होती. आम्ही प्रकाश आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांची मानसिकता वेगळी आहे या शब्दात राऊतांनी महाविकास आघाडी आणि वंचितमधल्या मतमतांतराची कल्पना दिली. वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत, त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना महाराष्ट्रात 4 जागांवर त्यांनी लढावं त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते. तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. या लढ्याला, हुकुमशाहीविरुद्धच्या लढ्याला, संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं. आपले प्रतिनिधी वेदांत नीब आपल्या सोबत आहेत. वेदांत, एकतर आजच्या बैठकीला वंचितला निमंत्रण नाही आहे आणि आताचं संजय राऊतांचं हे वक्तव्य यावर जवळपास शिक्कामोर्तब मानायचं की महाविकास आघाडीसोबत वंचित नसेल या निवडणुकीत. नाडदा, अजूनही चर्चेचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत, म्हणजे ते महाविकास आघाडी असू द्यात किंवा वंचित बहुजन आघाडी असू द्यात, या दोन्हीकडून ज्या प्रतिक्रिया येतात, म्हणजे संजय राऊतांनी जरी आता प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांनी एक वाक्य सांगितलं की अजूनही आम्हाला बळ मिळू शकतं, चर्चा काही वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकरांसोबत करतील. तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर म्हणतात, शेवटपर्यंत आम्ही पॉझिटिव्ह आहोत की महाविकास आघाडीसोबत आम्ही पुढे जाऊ. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 4 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिला होता, जी यादी वंचित बहुजन आघाडीने दिली होती की या जागांवर आमची तयारी आहे. त्यातल्या त्या 4 जागा होत्या ज्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने देऊ केल्या होत्या. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्या 4 जागांसंदर्भात भूमिका मांडली नाही. वंचित बहुजन आघाडीने एवढंच सांगितलं की सन्मानजनक जागा जोपर्यंत आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही पुढे या सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊ शकत नाही किंवा पुढची आमची भूमिका मांडू शकत नाही. त्यावर महाविकास आघाडीची पुढची बैठक झाली नाही, त्यामुळे सन्मानजनक जागा कोणत्या, त्या किती, या संदर्भातली जी स्पष्टता होती ती वंचित बहुजन आघाडीकडून माध्यमांसमोर तरी आलेली नाही. दुसरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीने एक पत्र मल्लिकार्जुन खरगेंना दिलं, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना ठाकरेगट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे आम्हाला विश्वासात घेत नाही, अशा प्रकारची खंत प्रकाश आंबेडकरांनी त्या पत्रामध्ये मल्लिकार्जुन खरगेंना बोलून दाखवली आणि म्हणूनच काँग्रेसला आम्ही बाहेरून 7 जागांचा पाठिंबा देत असल्याचा त्यांनी एक प्रस्ताव समोर ठेवला. त्यामुळे एकीकडे 4 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिला जात असताना वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेला प्रस्ताव, यामुळे कुठेतरी म्हणजे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र असं होताना दिसत नाही आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीसोबतची चर्चा फिसकटली का, कारण या बैठकीला सुद्धा अद्यापही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवून एक फॉर्म्युला तयार केला जातोय, ज्या प्रकारे 2-3 फॉर्म्युले येतात त्यातला तो फॉर्म्युला असताना आणि जर वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीसोबत आली तर त्या 4 जागा बाजूला ठेवण्यात आला असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अजून वेट अँड वॉचच्या भूमिकेत दोन्ही पक्ष, म्हणजे एक आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.